हेलो स्टूडेंट्स, आज आपण एक नवीन युनिट सुरू करतो आहे एंड दैट इज बायोटेक्नॉलॉजी युनिट। फोर्थ युनिट आहे तुमच्या 12वीच्या एनसीईआरटी मधला। या युनिटमधनं तुम्ही जवळपास 4 ते 5 क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकता। थोडंफार इकडे तिकडे व्हेरिएशन येऊ शकतं, पण ॲटलीस्ट 4 to 5 क्वेश्चन्स यू कॅन एक्सपेक्ट फ्रॉम दिस पर्टिक्युलर युनिट। ओके, सो बायोटेक्नॉलॉजी ही ॲक्च्युली बायोलॉजीचीच एक ब्रांच असावी, एक अलाइड ब्रांच आपण म्हणू शकतो। ही ब्रांच बेसिकली बायोलॉजी ॲज वेल ॲज नॅचरल सायन्सेसच्या इंटिग्रेशनपासून बनवलेली एक नवीन अशी फील्ड आहे। अलीकडेच ह्या फील्डचा निर्माण झालेला आहे, से सम 60-70-80 इयर्स पूर्वीच। सो व्हेरी रिसेंटची ही एक फील्ड आहे। ओके, नाव बायोटेक्नॉलॉजीचा वापर तसं तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये होत असतो। यू नेम एनीथिंग, त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर होतो आहे। वॅक्सिन्स बायोटेक्नॉलॉजी वापरली जाते, मिल्क जे आपण सकाळी सकाळी उठल्यावरती चहा पितो, दूध घेतो, ते जे मिल्क येतं आहे काऊसपासनं, बफेलोजपासनं, त्या मिल्क प्रोडक्शनच्या इन्क्रीजसाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आहे। देन द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स जे आपण खातो त्याच्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो। चांगल्यात चांगल्या क्वालिटीचे न्यूट्रिशन असलेले फ्रूट्स, त्याच्यानंतर कमी रोगराई होणारे फ्रूट्स, कमी इन्सेक्टिसाइड्स पेस्टिसाइड्स वापरणारे वापरून शेती करणं, ह्याच्यामध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा वापर होतो आहे। सो आपली कोणतीही डे टू डे लाईफ अशी नाही आहे ज्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी वापरली जात नाही। ओके, नाव जर बायोटेक्नॉलॉजी ह्या शब्दाचा आपल्याला अर्थ स्टडी करायचा असेल किंवा लक्षात घ्यायचा असेल, तर आपण त्याला अशा काही 3 वेजमध्ये डिवाइड करून मग त्याच्या फोडी करून आपण डिस्कस करू शकतो। बायो म्हणजे काय? तर बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स। येस, जसं बायोलॉजी स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सो बायो म्हणजे बेसिकली लिव्हिंग ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स। आणि टेक्नो म्हणजे काय? तर टेक्निक्स। आणि लॉजी म्हणजे स्टडी। ओके, सो बायो लिव्हिंग टेक्निक्स स्टडी। सो बेसिकली काय आहे? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा वापर ज्यावेळेस आपण एखाद्या टेक्निकल वेमध्ये किंवा डिफरंट टेक्निक्सचा वापर करून ज्यावेळेस आपण त्या टेक्निक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती वापरत असतो, त्याला म्हणायचं आहे बायोटेक्नॉलॉजी। अगेन आय एम रिपीटिंग माय सेल्फ, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या टेक्निक्स वापरतो आणि त्यांचा स्टडी करतो किंवा त्यांच्यापासनं डिफरंट काही प्रॉडक्ट्स बनवतो, काही वेगवेगळे प्रोसेसेस तयार करतो किंवा एखादा नवीन क्रॉपची व्हेरायटी तयार करतो आहे, सो बेसिकली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती काही टेक्निक्स वापरतो आहे, काही घडामोडी करतो आहे, काही चेंजेस करतो आहे आणि त्याच्या स्टडी करतो आहे, त्याला म्हणायचं आहे बायोटेक्नॉलॉजी। ओके, नाव बायोटेक्नॉलॉजी ही टर्म फॉर द फर्स्ट टाइम कार्ल एर्स्की कार्ल एर्की ह्या सायंटिस्टनी दिली होती इन द इयर 1919 मध्ये फॉर द फर्स्ट टाइम यांनी बायोटेक्नॉलॉजी ही टर्म कॉइन केली होती। ओके, नाव तुम्हाला जर मी असं म्हटलं की नाही आपण बायोटेक्नॉलॉजी आत्ता अलीकडे वापरायला लागलो आहे आणि एक 60-70 वर्ष पूर्वीच ती ही आलेली एक अशी फील्ड आहे, तर हे थोडंसं मिसनोमर ठरेल। ओके, कारण की काय आहे, तसं तर आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर खूप वर्षांपासनं करतो आहे, म्हणजे नॉट जस्ट 60-70 इयर्सपासनं समजायचं आहे की मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा उगम झालेला आहे, पण जी जुनी बायोटेक्नॉलॉजी आहे म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये ज्यावेळेस आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा वापर करून ह्युमन्ससाठी किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्ससाठी काहीतरी युजफुल प्रॉडक्ट्स बनवत होतो, तर
दैट वॉज द ओल्ड बायोटेक्नॉलॉजी ओके किंवा त्याला आपण म्हणतो आहे क्लासिकल बायोटेक्नॉलॉजी ही क्लासिकल बायोटेक्नॉलॉजी तर खूप खूप वर्षांपासून चालत आलेली आहे मग जी मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी आहे तिचा उगम किंवा मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इट सेल्फ केम जस्ट 60 to 80 इयर्स अगो ओके पण बायोटेक्नॉलॉजी इन इट सेल्फ खूप तशी जुनी आहे ओके सो बायोटेक्नॉलॉजीला बेस्ड ऑन काय वापरलं जातं आहे आणि कसा किती जुनी किंवा नवीन आहे आपण त्याच्यानुसार त्यांना दोन टाईप्समध्ये स्टडी करणार आहोत दॅट इज द क्लासिकल बायोटेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजीला ह्याच्या पुढे मी BT असं लिहिणार आहे अँड देन जी अलीकडे नवीन नवीन जी बायोटेक्नॉलॉजी आलेली आहे दॅट इज द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी ओके सो बायोटेक्नॉलॉजीचे दोन प्रकार आहेत क्लासिकल ऑर ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी मॉडर्न ऑर न्यू बायोटेक्नॉलॉजी ओके मग मी तुम्हाला सांगितलं क्लासिकल बायोटेक्नॉलॉजी खूप जुनी आहे क्लासिकल बायोटेक्नॉलॉजीचे उदाहरण काय तर ज्यावेळेस आपण घरी दही बनवतो येस दही बनवण्यासाठी आपण काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा वापर करतो आहे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपण टेक्निकल वेमध्ये वापरतो आहे म्हणजे काय जर आपल्याला घरी दही बनवायचं असेल तर दूध घ्यायचं दुधामध्ये थोडंसं इनॉक्युलम टाकायचं किंवा स्टार्टर टाकायचं मग आता ते 7-8 तास त्यांना तसंच रूम टेम्परेचरवरती ठेवून दिलं की नेक्स्ट दिवशी आपल्याला दही मिळून जातो येस सो अगेन ते जे आपण स्टार्टर टाकतो आहे त्याच्यामध्ये काहीतरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत राईट सो अगेन आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा वापर करतो आहे एका टेक्निकल वेमध्ये आणि त्याच्यापासून काही युजफुल प्रॉडक्ट्स तयार करतो आहे सो दॅट इज द क्लासिकल बायोटेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये कम्प्लीट ऑर होल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज यूज होल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज यूज्ड कम्प्लीट पूर्ण जे स्टार्टर असतं दही बनवण्यासाठी किंवा इनॉक्युलम असतं दही बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात तर लॅक्टोबॅसिलाय प्रेझेंट असतात सो लॅक्टोबॅसिलाय हे बॅक्टेरिया आपण कम्प्लीटली पूर्ण बॅक्टेरिया वापरतो आहे आणि मग ते पूर्ण बॅक्टेरिया ज्यावेळेस पूर्ण बॅक्टेरिया स्टार्टरच्या रूपात असतात त्याला आपण दुधामध्ये मिक्स करून मग त्याच्यापासून आपल्याला दही मिळतो सो अगेन कम्प्लीट लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज बीइंग यूज्ड ओवर हिअर नेक्स्ट अनादर एक्झाम्पल इज फर्मेंटेशनमध्ये अल्कोहोलिक बिव्हरेजेस जसं की वाईन बिअर त्याच्यानंतर रम ब्रँडी विस्की वगैरे वगैरे कोणत्याही ह्या अल्कोहोलिक बेव्हरेजेस बनवण्यासाठी आपल्याला फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागतो येस त्याच्यामध्ये फर्मेंटेशनसाठी आपण एक कम्प्लीट ऑर्गॅनिझम वापरत असतो दॅट इज युअर यीस्ट ऑर बेकर्स यीस्ट ब्रुअर्स यीस्ट ज्याला आपण म्हणतो बेकिंग करण्यासाठी सुद्धा आपण बेकर्स यीस्ट वापरतो सो कम्प्लीट ऑर्गॅनिझम वापरतो आहे राईट सो ज्यावेळेस आपण कम्प्लीट ऑर्गॅनिझमचा वापर करून त्यांच्यापासनं काहीतरी युजफुल प्रॉडक्ट्स बनवतो आहे दॅट विल ऑल बी कॅटेगराइज्ड इन टू द क्लासिकल बायोटेक्नॉलॉजी ओके सो क्लासिकल बायोटेक्नॉलॉजी आणि द नेक्स्ट वन दिस इज द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी बद्दलच आपण ह्या पुढच्या चॅप्टर्समध्ये पुढच्या दोन चॅप्टर्समध्ये डिस्कस करणार आहोत ओके सो मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचे उदाहरणं पहिले सांगते मी तुम्हाला उदाहरणं म्हणजे काय तर वॅक्सिन्स अँटीबायोटिक्स टेस्ट ट्यूब बेबी व्हिटॅमिन एनरिच्ड फूड राईट सो दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी नाव मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी ॲडव्हान्स टाईप ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये कम्प्लीट ऑर्गॅनिझम आपण वापरत नाही आहे तर त्या ऑर्गॅनिझमचा एखादा छोटासा पार्ट किंवा एखादा जर कम्प्लीट ऑर्गॅनिझम असेल तर त्याचा ठराविक एखादा कोणता तरी सेल
किंवा त्याचं जेनेटिक मटेरियल अशा काही गोष्टींचा वापर करून आपण मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी फॉर्म करतो आहे. एक्झाम्पल म्हणजे काय, आता वॅक्सिन्स, येस वी नो वॅक्सिन, सपोज एखाद्या व्हायरल डिसीजच्या अगेन्स्ट वॅक्सिन आपल्याला प्रोड्यूस करायचं असेल, सो त्या वॅक्सिनमध्ये काय असतं, तर ज्या व्हायरल डिसीजच्या अगेन्स्ट आपण ते वॅक्सिन प्रोड्यूस करतो आहे, तर तो व्हायरसचा एखादा छोटासा पार्ट असतो, किंवा व्हायरसचा DNA किंवा RNA असतो, किंवा त्या व्हायरसचा एखादा पर्टिक्युलर प्रोटीन असतो, येस, सो त्याच्यापासून आपल्याला हे वॅक्सिन्स मिळत असतात, राईट. त्याच्यानंतर अँटीबायोटिक्स, अँटीबायोटिक्स काय आहेत, तर काही जे सबस्टन्सेस एखादा ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करतो आहे, राईट, केमिकल सबस्टन्सेस एखादा ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करतो आहे, दीज आर नथिंग बट अँटीबायोटिक्स. ते अँटीबायोटिक्स म्हणजे काय, केमिकल सबस्टन्सेस आहेत, काही प्रोटीन्स आहेत, राईट. देन टेस्ट ट्यूब बेबी, अगेन व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल, टेस्ट ट्यूब बेबी किंवा त्याला आपण म्हणतो आहे डिझायनर बेबीज. टेस्ट ट्यूब बेबीजमध्ये काय, तर आपण आर्टिफिशियली लॅबमध्ये एक मदरचा ओवम आणि फादरचे स्पर्म्स यांच्यामधले काही सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स कंबाईन करून त्याच्यापासून एक न्यू इंडिव्हिज्युअल तयार करू शकतो आहे. सो टेस्ट ट्यूब बेबीज किंवा डिझायनर बेबीज बनवण्यासाठी आपल्याला ठराविक जे कॅरेक्टर्स आहेत तेच घेता येतात, आणि अगेन इन दिस केस आपण काय वापरतो आहे, तर फक्त त्या ह्युमन्सचा स्पर्म किंवा ओवन आणि स्पेसिफिकली त्यांचं जेनेटिक मटेरियल ज्याच्यामधले एक्झॅक्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला हवे आहेत तेच फक्त वापरतो आहे, राईट. किंवा व्हायटॅमिन एनरिच्ड फूड, नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला गोल्डन राईसबद्दल डिस्कस करायचं आहे. सो गोल्डन राईस काय असतं, तर बेसिकली व्हायटॅमिन ए एनरिच्ड हे एक राईस असतं. वी नो राईसमध्ये तसं तर व्हायटॅमिन एचं प्रमाण तेवढं काही खूप प्रमाणात नाही आहे, पण कॅरेट्स असतील किंवा जे ऑरेंज कलरचे फ्रूट्स असतात ज्यांच्यामध्ये बीटा कॅरोटीन प्रेझेंट असतं, त्यांच्यामध्ये ऑफकोर्स व्हायटॅमिन ए खूप मोठ्या प्रमाणात असतो. नाव जर समहाऊ आपण या कॅरेट्समधला किंवा पम्पकिनमधला व्हायटॅमिन ए बनवणारा बीटा कॅरोटीन जीन जर आपण घेतला आणि तो त्या राईसमध्ये इंटिग्रेट करून टाकला, तर आता काय होईल, त्या राईसमध्ये व्हायटॅमिन ए बनवणारा जीन येऊन जाईल, आणि जर लोकांनी ते व्हायटॅमिन ए एनरिच राईस खाल्ला, म्हणजे जर गोल्डन राईस खाल्ला, तर त्यांना वेगळं कॅरेट्स किंवा पम्पकिन्स किंवा पपाया वगैरे जे येल्लो ऑरेंज फ्रूट्स आहे ते खायची गरज पडणार नाही, राईट. सो अगेन मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतो आहे, फक्त एखादा पार्ट वापरतो आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, किंवा एखादा त्याचा DNA RNA त्याचं न्यूक्लिअर मटेरियल वापरतो आहे, त्याचे जीन्स वापरतो आहे, किंवा त्याचा एखादा मॉलिक्युलर ॲनलॉग वापरतो आहे, किंवा त्याचे त्याचं जस्ट प्रोटीन कोट और जस्ट लिपिड बाय लेअर, असं फक्त काहीतरी त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे छोटेसे पार्ट्स वापरतो आहे, आणि त्याचबरोबर त्यांच्या मध्ये काहीतरी वेगवेगळे प्रोसेसेससुद्धा करतो आहे, ओके. सो दॅट इज मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. इथे अजून एक एक्झाम्पल देऊ इच्छिते, दॅट इज DNA फिंगरप्रिंटिंग. DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये आपण काही प्रोसेसेस डेव्हलप केलेले आहे विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सपोज एखादा मर्डरचा साईट आहे, त्या ठिकाणी मर्डर झालेला आहे, आणि त्या मर्डर साईटच्या ठिकाणी जे आपले CID ऑफिसर्स वगैरे असतात त्यांना एखादा ब्लडचा ड्रॉप सापडला जो की त्या विक्टिमशी मॅच करत नाही आहे. सो ऑफकोर्स त्यांना शंका येतेच की हा ब्लड ड्रॉप कोणाचा असावा. मग अशा वेळेस व्हॉट इज देअर, तर अशा वेळेस आपण DNA फिंगरप्रिंटिंगचा वापर करू शकतो. मग व्हॉट वी डू, आपण जे ब्लड ड्रॉप आहे त्या ब्लड ड्रॉपला घ्यायचं आहे, त्याच्यामधले RBCs आणि प्लेटलेट्स तर काहीच कामाचे नाही बिकॉज त्यांच्यामध्ये काही न्यूक्लिअर मटेरियल नाही आहे. सो WBCs घ्यायचे आहेत. WBCsमध्ये ऑफकोर्स द DNA विल बी
स्टील इंटैक इनसाइड द न्यूक्लियस WBCs घ्यायचा WBCs मधन आपण जे न्यूक्लियर मटेरियल आहे ते आइसोलेट करून घ्यायचं आणि मग जो काही सस्पेक्ट आहे त्याच्या डीएनएशी जो तुमचा डीएनए अवेलेबल आहे क्राइम सीन वरचा तो मॅच करून पाहायचा. येस, त्या मॅचिंग करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात डीएनए असायला हवा, बिकॉज एक ड्रॉप होता, एक ड्रॉप मधनं किती डीएनए मिळेल, राईट? सो त्या एक ड्रॉप मधनं आपल्याला मिलियन्स ऑफ कॉपीज ऑफ दॅट डीएनए पाहिजे असतील, मग अशा वेळेस आपण PCRचा वापर करतो, विच इज अ प्रोसेस दॅट इज डेव्हलप्ड बाय बायोटेक्नॉलॉजी, राईट? सो अशा काही डिफरंट डिफरंट प्रोसेसेसचाही वापर करू शकतो इन मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. मग सिन्स मॉडर्न आणि ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी ह्या दोन्ही टाईप्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहेत आणि दोन्ही इक्वली व्हॅलिड आहेत, त्याच्याकरता युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी EFB ह्यांनी एक तंतोतंत अशी करेक्ट असलेली डेफिनेशन दिलेली आहे, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्सेस अँड organisms, cells, parts thereof and molecular analogs for products and services. याचा अर्थ काय? तर ज्या वेळेस आपण नॅचरल सायन्सेसचा वापर करतो, म्हणजे काय, फिजिक्स, केमिस्ट्री, इंजिनिअरिंग ह्या काही फील्ड्सचा वापर करतो, बिकॉज जर आपल्याला डीएनए फिंगरप्रिंटिंग करायचं असेल किंवा काही वॅक्सिन्स बनवायच्या असतील तर ऑफकोर्स आपल्याला फिजिक्समधल्या केमिस्ट्रीमधल्या काही टेक्निक्सचा वापर करावा लागेल, त्याच्यानंतर काही इंजिनिअरिंग करावं लागेल, मोठमोठ्या बायोरिॲक्टर्समध्ये ह्या गोष्टी प्रोड्यूस करायच्या आहेत, राईट? सो काही इंजिनिअरिंग पण त्याच्यात येणार आहे. सो अशा ज्या वेळेस आपण हे नॅचरल सायन्सेसच्या गोष्टी इंटिग्रेट करतो, म्हणजे जोडतो, नॅचरल सायन्सेस म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, तुमचं इंजिनिअरिंग, ह्या सगळ्या फील्ड्स ज्या वेळेस आपण जोडतो कोणाशी, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सशी किंवा त्यांच्यामधल्या सेल्सशी किंवा त्यांच्यामधल्या काही मॉलिक्युलर ॲनलॉगशी. फॉर का बरं? कारण की जर आपल्याला काही प्रॉडक्ट्स बनवायचे असतील किंवा काही सर्व्हिसेस किंवा प्रोसेसेस बनवायचे असतील, त्याला म्हणायचं आहे बायोटेक्नॉलॉजीची करेक्ट डेफिनेशन दॅट वॉज गिव्हन बाय द युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, नाव बायोटेक्नॉलॉजी हे बेसिकली दोन प्रिन्सिपल्सवरती आधारित आहे, जस्ट टू इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स दॅट फॉर्म बायोटेक्नॉलॉजी. द फर्स्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल इज जेनेटिक इंजिनिअरिंग. नावावरनंच आपल्याला लक्षात येतं आहे जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय. तर ज्या वेळेस आपण जीन्समध्ये येस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हटले की त्यांचे जीन्स आले, जीन्समध्ये त्यांचा डीएनए किंवा आरएनए आला, राईट? सो ज्या वेळेस आपण असे त्यांचे हे जीन्स आहेत त्या जीन्समध्ये काही इंजिनिअरिंग करतो आहे. इंजिनिअरिंग करणं म्हणजे काय? तर बेसिकली सांगायचं तर इंजिनियर लोक काय करतात, ते इकडची गोष्ट इकडे फिट करतात, तिकडची तिकडे फिट करतात, राईट? त्याच्यापासून एक नवीनच काहीतरी मशीन बनवत असतात, राईट? सो बेसिकली त्यांच्या काही अशा टेक्निक्स असतात ज्याच्यापासून इकडनं तिकडे जॉईन केलं, तिकडनं इकडे जॉईन केलं, तर आपल्याला काहीतरी एक नवीन प्रॉडक्ट मिळत असतो. सो जेनेटिक इंजिनिअरिंग इज द सेम थिंग. जीन्स ज्या वेळेस आपण इंजिनिअर करतो किंवा मॅन्युप्युलेट करतो किंवा चेंज करतो किंवा ऑल्टर करतो, दॅट इज कॉल्ड ॲज जेनेटिक इंजिनिअरिंग. टेक्निक्स दॅट ऑल्टर, चेंज, मॅन्युप्युलेट द केमिस्ट्री ऑफ द जेनेटिक मटेरियल, फक्त जेनेटिक मटेरियल, मग हे जेनेटिक मटेरियल काय असू शकतं, तर इट कॅन बी डीएनए, समटाईम्स इट कॅन बी आरएनए. सो टेक्निक्स दॅट ऑल्टर द केमिस्ट्री ऑफ द जेनेटिक मटेरियल to introduce into the host organism and thus change the phenotype of the organism. Yala kay mhanaycha ahe genetic engineering. Okay, let me explain this to you with an example. Now tumhi kadhi ekhadya ves aikla asel glow in dark trees, kay glow
in dark trees. Yes, glow in dark trees. Okay, basically काय आहे? So real मधली this is a situation. So firefly जी असते ना, ज्याला आपण मराठी मध्ये ते चमकणारा कीड़ा असतो बघा, राइट? सो त्याला फायरफ्लाय असं म्हणतात, राइट? ह्या फायरफ्लाय मध्ये एक लुसिफरिन नावाचा एक प्रोटीन असतो, ज्याच्यामुळे आपल्याला ती फायरफ्लाय अंधारात चमकत असते. ओके, आपण जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून काय केलेला आहे? सो सपोज दिस इज दॅट फ्लाय. येस, ही ती फ्लाय आहे. तिच्या आतमध्ये, तिच्या सेल्समध्ये दिस इज दॅट डी एन ए, और तिचा हा जीन आहे, आणि हा जीन कोणता आहे? लुसिफरिन जीन आहे. येस, लुसिफरिन जीन आहे, ज्याच्यामुळे ती फायरफ्लाय चमकत असते किंवा ग्लो होत असते. आपण या फायरफ्लायमधला तो लुसिफरिन जीन कट करतो. येस, कट करतो. येस, कट केल्यानंतर तो लुसिफरिन जीन जेव्हा आपण झाडांमध्ये टाकून देतो, त्यावेळेस आता जे नवीन झाड तयार झालेलं आहे ते झाड अंधारात सुद्धा ग्लो करायला लागतं. हे बघा, ग्लो, स्टार्स दाखवलेत मी. सो इट इज ग्लोइंग इन द डार्क. येस, ते झाड अंधारात ग्लो करायला लागतं. सो अशा टाईपची झाडं आपण स्ट्रीट लाईट्सला सबस्टिट्यूट म्हणून वापरू शकतो. इजंट इट अमेझिंग की जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे आपण जीन्स जे की एका दुसऱ्या ऑर्गॅनिझमला बिलॉंग करतात, एका दुसऱ्या स्पीशीजला बिलॉंग करतात, त्याच्यातले जीन्स कट करायचे, ते जीन्स एका तिसऱ्याच ऑर्गॅनिझममध्ये टाकून द्यायचे, आणि त्याच्यापासून आपल्याला ही अशी काहीतरी यूजफुल सर्विस किंवा प्रॉडक्ट डेव्हलप झालेला आहे. येस, दॅट इज अ व्हेरी अमेझिंग फीचर. अगेन इथे काय केलेलं आहे, तर आपण जेनेटिक मटेरियल, टेक्निक्स दॅट ऑल्टर द केमिस्ट्री ऑफ द जेनेटिक मटेरियल टू इंट्रोड्यूस इन टू द होस्ट. ओके, सो जेनेटिक मटेरियल काय आहे, तर हा लुसिफरिन बनवणारा प्रोटीन चा जो जीन आहे तो जीन आपण घेतला, तो जीन कोणामध्ये इंट्रोड्यूस केला, तर ह्या प्लॅन्टमध्ये इंट्रोड्यूस केला. येस, नाव दिस प्लॅन्ट, हा प्लॅन्ट काय आहे, तर दिस इज द होस्ट. येस, हा होस्ट आहे, त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला, आणि त्याच्यामुळे व्हॉट हॅपन, तर ह्या होस्टमधले फिनोटिपिक कॅरेक्टरिस्टिक्स पूर्णपणे चेंज होऊन गेले, राईट? सो अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण काही जेनेटिक इंजिनिअरिंगच्या काही टेक्निक्स वापरतो, ज्याच्यानी आपण त्यांचं जेनेटिक मटेरियल ऑल्टर करू शकतो, म्हणजे होस्ट सेलचं जेनेटिक मटेरियल ऑल्टर करू शकतो, कारण की त्याच्या कम्प्लीट जिनोम एक वेगळाच जीन आलेला आहे, एका वेगळ्या स्पीशीजचा, एका वेगळ्याच ऑर्गॅनिझमचा जीन आलेला आहे, म्हणजे ह्या ऑर्गॅनिझमच्या जीनमध्ये आपण काही मॅन्युप्युलेशन्स केलेले आहे, या होस्टच्या जीनमध्ये काही मॅन्युप्युलेशन्स केलेले आहेत, आणि त्याच्यामुळे एक हा नवीन यूजफुल असा प्रॉडक्ट तयार झालेला आहे, राईट? सो दॅट इज कॉल्ड एज जेनेटिक इंजिनिअरिंग. दुसरं एक्झाम्पल म्हणजे इन्शुलिन प्रोडक्शन. सो ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांमध्ये इन्शुलिन, एस्पेशली इन केसेस ऑफ ज्युवनाईल डायबिटीज और टाईप 1 जो डायबिटीज असतो, टाईप 1 डायबिटीज मेलायटस, त्यांच्यामध्ये व्हॉट हॅपन्स इज इन्शुलिनचं प्रोडक्शन आता कमी होऊन जातं. सो अशा वेळेस त्यांना बाहेरून इन्शुलिन घ्यायची गरज भासते, अदरवाईज त्यांची ब्लड शुगर लेवल खूप हाय होऊन जाईल. सो आपण असं इन्शुलिन प्रत्येक वेळेस बाहेरून कसं आणतो, हे इन्शुलिन ह्युमन्ससारखंच असतं, मग ते कसं काय बनलेलं आहे, तर लिटरली आपण ह्युमन्समधला इन्शुलिन बनवणारा जीन एका बॅक्टेरियामध्ये टाकतो, आणि मग तो बॅक्टेरिया कंटिन्युअसली आपल्याला इन्शुलिन प्रोड्यूस करून देत असतो. येस, अगेन इन दिस केस तो होस्ट बॅक्टेरिया आहे, त्या होस्टमध्ये आपण जेनेटिक मॅन्युप्युलेशन्स केलेले आहेत, जेनेटिक चेंजेस केलेले आहेत, आणि त्याच्यामुळे त्याचं फिनोटाईप बदललेलं आहे, बिकॉज जीन आहे तो जीन आता काही मॅनिफेस्टेशन्स तर करेलच, म्हणजे जीन आता त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स तर शो करणारच आहे. सो
त्या बैक्टेरिया जो कि पहले इन्सुलिन प्रोड्यूस करत नव्हता आपण इन्सुलिन बनवणारा जीन बैक्टेरिया मध्ये टाकला आता तो बैक्टेरिया इन्सुलिन प्रोड्यूस करायला लागला राइट सो दिस इज जेनेटिक इंजिनियरिंग ओके अनादर टेक्निक ऑन विच प्रिंसिपल अनादर प्रिंसिपल ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणजे कोणत्या आधारांवरती बायोटेक्नॉलॉजी बेस्ड आहे तर वन इज युअर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड सेकंड इज युअर केमिकल और बायो प्रोसेस इंजिनियरिंग केमिकल इंजिनियरिंग और बायो प्रोसेस इंजिनियरिंग ह्याच्यामध्ये बेसिकली काय होतं आहे तर आपण केमिकल इंजिनियरिंग बायो प्रोसेस इंजिनियरिंग बेसिकली हेल्प्स इन द मेंटेनन्स ऑफ द स्टेराइल कंडिशन्स ओके सो ज्या वेळेस आपण असे हे नवीन नवीन प्रॉडक्ट्स बनवत असतो सपोज इन्सुलिन प्रोड्यूस करतो आहे इन्सुलिन प्रोड्यूस करण्यासाठी लार्ज स्केल प्रोडक्शनसाठी कमर्शियल स्केल प्रोडक्शनसाठी म्हणजे खूप मोठ्या क्वांटिटीजमध्ये आपल्याला इन्सुलिन प्रोड्यूस करायचं आहे तरच ते फायद्याचं ठरेल ना बिकॉज जर आपण छोट्या क्वांटिटीजमध्ये प्रोड्यूस केलं तर त्याचा एक दोन जणांसाठी फायदा होईल वॅक्सिन्स जर फक्त आपण थोडेसे प्रोड्यूस केले तर आपण मोठ्या मास स्केलवरती वॅक्सिन्सचा वापर नाही करू शकत सो कधी पण बायोटेक्नॉलॉजीचा हेतूच असा असतो की लार्ज स्केलवरती त्याचा उपयोग व्हावा सो एनी टाईम बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपण असं लार्ज स्केल प्रोडक्शन करायचं असेल किंवा कोणत्याही जेव्हा वेन एव्हर वी आर क्रिएटिंग अ बायोटेक्नॉलॉजिकल प्रॉडक्ट त्यावेळेस मेन प्रॉब्लेम काय असतो तर स्टेराईल कंडिशन्स मेंटेन ठेवायला जमल्या पाहिजे स्टेराईल म्हणजे काय स्टेराईल म्हणजे एसेप्टिक किंवा कॉन्टॅमिनेशन फ्री ज्याच्यामध्ये बिलकुलच काही इतर मायक्रोब्सची ग्रोथ नाही आहे याला म्हणायचं आहे स्टेराईल टेक्निक्स किंवा एसेप्टिक टेक्निक्स ओके याच्यामधनं बिकॉज व्हॉट हॅपन्स इज इफ यू आर नॉट एबल टू मेंटेन द स्टेराईल कंडिशन्स तर ज्यावेळेस आपण आपले हे बॅक्टेरिया सपोज इन्सुलिन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया आहे त्यांना जर आपण न्यूट्रियंट मीडियमवरती ग्रो करायचा प्रयत्न केला आणि वी नो पूर्ण म्हणजे एअरमध्ये आणि जे काही आपण प्रॉडक्ट्स वापरतो आहे त्याच्यामध्ये तर इतर ऑर्गॅनिझम्स असणारच आहे काही व्हायरसेस असू शकतात यीस्ट असू शकतात फंजाय असू शकतात किंवा इतर अनवॉन्टेड बॅक्टेरियासुद्धा असू शकतात नाव आपल्याला फक्त जे बॅक्टेरिया आपल्या कामाचे आहे म्हणजे सपोज इन्सुलिन प्रोड्यूस करायचं आहे तर इन्सुलिन प्रोड्युसिंग बॅक्टेरियाच पाहिजे इतर कोणतेही ऑर्गॅनिझम्स तिथे नको सो अशा वेळेस आपण काय करतो तर केमिकल इंजिनिअरिंग किंवा बायोप्रोसेस इंजिनिअरिंगचा वापर करतो आणि स्टेराईल कंडिशन्स मेंटेन करतो थँक्यू सो अशा पद्धतीने आपण केमिकल इंजिनिअरिंगचा वापर करून आणि स्टराईल कंडिशन्स मेंटेन करून एसेप्टिक कंडिशन्स मेंटेन करून आपले जे बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स किंवा काही एन्झाईम्स वॅक्सिन्स किंवा काही प्रोटीन्स जे काही आपल्याला आर्टिफिशियली क्रिएट करायचं आहे ते बनवू शकतो सो बायोटेक्नॉलॉजी इट इज बेस्ड ऑन द टू प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग अँड केमिकल इंजिनिअरिंग ओके नाव जेनेटिक इंजिनिअरिंग ही कन्सेप्ट मुळात डेव्हलप का झाली किंवा व्हॉट वॉज द होल आयडिया ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग आपण एक ह्या ठिकाणी ते पाहूया कन्सेप्ट ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग ओके नाव कन्सेप्ट चुअल डेव्हलपमेंट ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग जीई लिहिणार आहे जेनेटिक इंजिनिअरिंग व्हॉट इज द कन्सेप्च्युअल डेव्हलपमेंट ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग नाव हायब्रिडायझेशन करून आपण मुळात हायब्रिडायझेशन का करत असतो
हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स बद्दल तुम्ही ऐकलेलं आहे. येस, हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स आपण प्लांट्स मध्ये ॲनिमल्स मध्ये न्यू इम्प्रूव्ड हायब्रिड व्हरायटीज बनवण्यासाठी करत असतो. सो हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स मध्ये काय करत असतो, तर बेसिकली जर सपोज आपल्याला एक काऊ माहिती आहे, एक गाय माहिती आहे, विच इज हाय मिल्क प्रोड्युसिंग ही काऊ आहे, आणि आपल्याला एक बुल माहिती आहे जो की खूप स्ट्रॉंग आहे. येस, हा बुल खूप स्ट्रॉंग आहे, राईट. आपल्याला एक नवीन प्रोजेनी तयार करायची आहे ज्यांच्यामध्ये हाय मिल्क प्रोडक्शन पण असेल आणि त्याचबरोबर ती प्रोजेनी खूप स्ट्रॉंग पण असेल, तिची इम्युन सिस्टम चांगली असेल, म्हणजे डिसीजेस वगैरे तिला अट्रॅक्ट होणार नाही, राईट. सो अशा वेळेस पूर्वीच्या काळामध्ये वी यूज टू डू हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन करून बेसिकली दॅट इज वॉट इज हॅपनिंग. सेक्शुअल रिप्रोडक्शन करून आपल्याला व्हेरिएशन्स मिळत असतात, राईट. व्हेरिएशन्स मिळाले की मग आपण जे काही व्हेरिएशन्स मिळत आहेत तर दोन पर्टिक्युलर ह्यांच्यामधले कंबाईन करू शकतो इन हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स आणि मग त्याच्यापासून आपल्याला आपला डिझायर्ड ऑर्गॅनिझम मिळू शकतो. बट वॉट हॅपन्स इज युझिंग दिस हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट आपल्या हातात नेमका पूर्णपणे कंट्रोल राहत नाही. नाव सेक्शुअल रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन झालं, वॉट इज गोइंग टू हॅपन, मे बी काही कॅरेक्टर्स जे तुम्हाला डिझायर्ड आहे ते तर येऊन जातील, पण त्याचबरोबर काही अनडिझायरेबल कॅरेक्टर्ससुद्धा येऊन जातील. आपल्याला नको आहेत ते अनडिझायरेबल कॅरेक्टर्स. सपोज ह्या काऊमध्ये हाय मिल्क प्रोडक्शन होतं आणि त्याचबरोबर तिची लाईफ स्पॅन ही खूप छोटी होती, राईट. ह्या बुलमध्ये तो बुल तर स्ट्रॉंग होताच, पण त्याच्यामध्ये एक दुसरा प्रॉब्लेम होता की इट वॉज अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह म्हणजे काय, तर खूपच असा एकदम स्ट्रॉंग टेम्पर्ड होता, अग्रेसिव्ह होता तो, राईट. सो ज्यावेळेस हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स केले त्याच्यामधनं काय झालं, तर मे बी आपल्याला लाईफ स्पॅन आणि अग्रेसिव्ह हेच दोन कॅरेक्टर्स मिळाले, किंवा आपल्याला हाय मिल्क प्रोडक्शन आणि अग्रेसिव्ह हे कॅरेक्टर मिळालं, किंवा आपल्याला लाईफ स्पॅन कमी असणं बट इट इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग असे हे कॅरेक्टरिस्टिक्स मिळाले. सो व्हॉट इज हॅपनिंग युझिंग दिस हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स, आपल्या हातात काहीच नाही आहे. जे काही होईल ते बाय लक झालं तर झालं, आणि ऑफकोर्स तुम्ही बेस्टसाठी ट्राय करता आहेत, मग त्याच्यामध्ये आपण प्युअर लाईन वगैरे करत जातो, मग त्याच्यामधनं तुम्हाला बेस्ट मिळतात, पण त्याचे पण इतर काही ड्रॉबॅक्स आहेत. सो व्हॉट इज बेसिकली हॅपनिंग, अशा टाईपच्या हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्सनी आपल्याला जे एक्झॅक्ट कॅरेक्टर कंबाईन करायचे आहेत दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये, ते नेमके एक्झॅक्ट करता येत नाही आहे, अँड दॅट इज द मेजर डिफिकल्टी. मग अशा वेळेस काय करायला हवं, तर समहाव जर तुम्हाला मी अशी चॉईस दिली की ह्या काऊमधले हाय मिल्क प्रोडक्शन आणि ह्या बुलमधले स्ट्रॉंग किंवा एकदम स्ट्रॉंग असं प्रोजेनी, हे दोन कॅरेक्टर्स एक्झॅक्ट तशाच तसे जर तुम्हाला न काही हे सगळं असे वेगवेगळे टेन्शन घेता, हे येईल का हे येईल, हे कॉम्बिनेशन येईल का हे कॉम्बिनेशन येईल, असं न टेन्शन घेता तुम्हाला फक्त हे जे डिझायर्ड कॅरेक्टर्स आहेत तेच तुमच्या प्रोजेनीमध्ये मिळाले तर इजंट इट अमेझिंग. येस, सो दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे आपल्याला अशा टाईपचे रिकॉम्बिनेशन्स करणं सहज शक्य आहे. रिकॉम्बिनेशन्स म्हणजे काय, तर नवीन काही कॉम्बिनेशन्स तयार करणं. येस, दोन गोष्टी नवीन कंबाईन करायच्या आणि त्याच्यापासून एक जे नवीन नवीन प्रॉडक्ट येतो आहे दॅट इज द रिकंबाईंड प्रॉडक्ट, राईट. सो दिस इज वन कॅरेक्टरिस्टिक, दिस इज अनदर कॅरेक्टरिस्टिक, या दोघांचं कॉम्बिनेशन करून एक नवीन कॅरेक्टरिस्टिक्स येतो आहे. ते कसं काय शक्य आहे, बिकॉज ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. सो जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपण जे काय कॅरेक्टरिस्टिक्स, डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक आपल्याला आपल्या प्रोजेनीमध्ये पाहिजे आहेत,
ते आपल्या कंट्रोल मध्ये आहे, ना की ह्या बाय चान्स हायब्रिडायझेशन मध्ये देयर इज हार्डली एनी चान्स. येस, चान्स बाय लक किंवा बाय चान्स ह्या एक्सपेरिमेंट्स होत आहेत, राईट? वेर इज जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये हे रिकॉम्बिनेशन्स आर कंट्रोल्ड बाय यू. यू कॅन डिसाईड की तुम्हाला कोणत्या ऑर्गॅनिझममधला एक्झॅक्टली कोणता कॅरेक्टरिस्टिक पाहिजे आहे. सो दॅट्स वाय जेनेटिक इंजिनिअरिंग ही खूप फेवर केली जाणारी टेक्निक आहे. नाव जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निकमध्ये क्रिएशन ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निकमध्ये काय काय क्रिएशन होतं आहे, तर जीन क्लोनिंग आपण करू शकतो, त्याच्यानंतर जीन ट्रान्सफर आणि रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी. हे जे टेक्निक्स आहे जेनेटिक इंजिनिअरिंगमधले वापरणारे जाणारे जे टेक्निक्स आहे त्याच्यामधनं आपल्याला जीन क्लोनिंग, जीन ट्रान्सफर किंवा रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी ह्या वेरियस टेक्नॉलॉजीज वापर करून आपण एक जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम तयार करू शकतो आहे. नाव व्हॉट इज जीन ट्रान्सफर, व्हॉट इज रिकॉम्बिनेंट डीएनए, व्हॉट इज जीन क्लोनिंग, ओके? सो बेसिकली ह्या काही नाही आहे, बट बेसिकली जेनेटिक इंजिनिअरिंगच्याच काही टेक्निक्स आहे आणि प्रत्येक जेनेटिक इंजिनिअरिंग एक्सपेरिमेंट करायची झाली तर ह्यांच्यामधल्या टेक्निक्स आपल्याला वापराव्या लागतात, ओके? नाव जीन क्लोनिंग म्हणजे काय आहे, व्हॉट इज मेन बाय जीन क्लोनिंग, ओके? सो क्लोनिंग म्हणजे स्वतःसारख्या काही एक्झॅक्ट कॉपीज करणं. क्लोनिंग म्हणजे स्वतःसारख्या एक्झॅक्ट कॉपीज तयार करणं, राईट? सो सपोज आपण एखादा जीन ऑफ इंटरेस्ट, येस, जो सपोज आता लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ दिस लुसिफरिन प्रोड्युसिंग प्रोटीन आणि त्याचा हा जीन, राईट? लुसिफरिन जीन आपल्याला या प्लांटमध्ये टाकायचा आहे, तर नाव दिस लुसिफरिन जीन बिकम्स युअर जीन ऑफ इंटरेस्ट किंवा इट बिकम्स युअर एलियन डीएनए किंवा इट बिकम्स युअर फॉरेन डीएनए. येस, ज्यावेळेस हा लुसिफरिन जीन आपल्याला ह्या प्लांटमध्ये टाकायचा आहे तर दॅट प्लांट विल बी युअर होस्ट. असा ह्या लुसिफरिन जीनला किंवा या जीन ऑफ इंटरेस्टला कोणत्याही प्लांटमध्ये किंवा ॲनिमलमध्ये किंवा एखाद्या बॅक्टेरियामध्ये जर आपल्याला टाकायचं असेल तर असं करण्यासाठी ऑफकोर्स आपल्याला तो लुसिफरिन जीन त्याच्या ओरिजिनल ऑर्गॅनिझम म्हणजे जो त्याचा ओरिजिनल ऑर्गॅनिझममध्ये तो लुसिफरिन जीन आहे तिथनं तो कट करावा लागेल. कट केल्यानंतर आपल्याला जर डायरेक्टली आपण तो लुसिफरिन जीन एखाद्या प्लांटमध्ये इंटिग्रेट करून टाकला, नुसतं डायरेक्टली एखाद्या प्लांटमध्ये टाकून द्यायचा प्रयत्न किंवा एखाद्या बॅक्टेरियामध्ये टाकून द्यायचा प्रयत्न केला तर व्हॉट इज गोइंग टू हॅपन. ज्यावेळेस सपोज हा लुसिफरिन जीन आहे, तुम्हाला हा लुसिफरिन जीन एखाद्या बॅक्टेरियामध्ये टाकायचा आहे, राईट? सो दॅट हे जे बॅक्टेरिया असतील ना ते ग्लो करतील, राईट? तर तुम्ही हा जीन नुसताच ह्या बॅक्टेरियामध्ये टाकून दिला तर व्हॉट इज गोइंग टू हॅपन. मे बी या जनरेशनपुरतं आपल्याला चमकणारे असे बॅक्टेरिया मिळूही शकतात, पण ज्यावेळेस हे बॅक्टेरिया एसेक्शुअली आता डिवाइड करतील तर बिकॉज आपला हा जीन ऑफ इंटरेस्ट ह्या बॅक्टेरियामध्ये इंटिग्रेट नाही झालेला आहे, बॅक्टेरियल क्रोमोझोममध्ये इंटिग्रेट नाही झालेला आहे, तर नेक्स्ट जनरेशनमध्ये आपल्याला हा लुसिफरिन प्रोड्युसिंग जीन मिळणारच नाही. येस, हा लुसिफरिन प्रोड्युसिंग जीन नेक्स्ट जनरेशनपर्यंत इंटिग्रेट होणारच नाही, मिळणारच नाही. मग अशा वेळेस हे हा जीन आपल्याला ट्रान्सफर करण्यासाठी एखाद्या बॅक्टेरियामध्ये आणि त्या बॅक्टेरियामधल्या बॅक्टेरियाच्या क्रोमोझोममध्ये इंटिग्रेट होण्यासाठी आपण ह्या
लुसिफरिन जीनला एका ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन सोबत किंवा असा पीस ऑफ डीएनए ज्याच्यामध्ये ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन इज प्रेझेंट, बिकॉज वी नो डीएनएचं ज्यावेळेस रेप्लिकेशन होईल आणि नेक्स्ट जनरेशनमध्ये डॉटर सेल्स प्रोड्यूस होतील तर एव्हरी टाइम ओरिजिन ऑफ रेप्लिकेशनची साईट तिथे प्रेझेंट असायला पाहिजे, अदरवाईज हा डीएनए रेप्लिकेट होणार नाही, राईट. सो आपण ज्यावेळेस हा लुसिफरिन जीन किंवा फॉर दॅट मॅटर कोणताही जीन ऑफ इंटरेस्ट एखाद्या बॅक्टेरियामध्ये, प्लांटमध्ये, ॲनिमलमध्ये इंटिग्रेट करायचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस ऑलवेज इट हॅज टू बी असोसिएटेड विथ द ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. जर ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन बरोबर ते अटॅच झालं नाही तर नेक्स्ट जनरेशनमध्ये डॉटर सेल्समध्ये आपल्याला तो जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो मिळणार नाही, आणि जीन ऑफ इंटरेस्ट मिळाला नाही तर ते जे त्याचे फिनोटिपिक कॅरेक्टरिस्टिक्स असतील ते शो होणार नाही, राईट. मग सो आता हे जे जर सपोज आपण समहाव हा जो जीन आहे तो एखाद्या बॅक्टेरियामध्ये टाकत असताना त्याला त्या बॅक्टेरियाच्या एखाद्या ओरिजिन ऑफ रेप्लिकेशनसोबत जॉईन करू शकलो तर आता ह्या डॉटर सेल्समध्ये ऑफकोर्स तो लुसिफरिन जीन चालला जाईल, बिकॉज ज्यावेळेस बॅक्टेरिया रेप्लिकेट करत असेल आणि बॅक्टेरिया डीएनएचं रेप्लिकेशन करत असेल त्यावेळेस ऑफकोर्स हा लुसिफरिन जीनसुद्धा त्याच्याबरोबर रेप्लिकेट होऊन जाईल आणि दोन्ही डॉटर सेल्समध्ये तो येऊन जाईल, ओके. सो अशा वेळेस हे जे बॅक्टेरिया तयार होत आहेत ज्यांचं की जेनेटिक मेकअप एक्झॅक्टली सेम आहे लाईक द ओरिजिनल बॅक्टेरिया, राईट, त्यांच्यामध्ये काहीच चेंजेस नाही आहे, एक्झॅक्टली सेम जेनेटिक मेकअपचं आहेत, त्याला म्हणायचं आहे जीन क्लोनिंग. आणि हे जे आयडेंटिकल बॅक्टेरियल सेल्स आहे ज्यांचं की जेनेटिक मेकअप हॅज आवर जीन ऑफ इंटरेस्ट ॲज वेल ॲज द ओरिजिनल जो काही त्याचा डीएनए होता त्यांना म्हणायचं आहे क्लोन्स, ओके. सो जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपण जीन क्लोनिंग करत असतो, म्हणजे काय तर जर सपोज तुम्हाला हे अशा टाईपचे प्लांट्स बनवायचे आहेत किंवा तुम्हाला हाय क्वांटिटीजमध्ये इन्शुलिन प्रोड्यूस करायचं आहे तर इन दॅट केस बेसिकली जे ओरिजिनल सेलमध्ये तुम्ही तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट टाकला होता तर डॉटर सेल्समध्ये मल्टिप्लाय होऊन ज्यावेळेस डॉटर सेल्स प्रोड्यूस होतील त्या प्रत्येक डॉटर सेल्समध्ये सेम जीन ऑफ इंटरेस्ट पास व्हायला पाहिजे, राईट. सो दॅट इज कॉल्ड ॲज जीन क्लोनिंग, ओके. नाव वॉट इज मेंट बाय जीन ट्रान्सफर, जीन ट्रान्सफर म्हणजे काय. सो जीन ट्रान्सफर म्हणजे लिटरली तो जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो या होस्ट ऑर्गॅनिझममध्ये ट्रान्सफर करणं, पाठवणं, राईट. जीन ट्रान्सफर करताना नेहमी आपल्याला एखाद्या वाहनाची गरज असते, एखाद्या गाडी घोड्याची गरज असते, राईट. का बरं गाडी घोड्याची गरज असते, कारण की आम्ही ना बिना गाडीचं फिरत नाही, आम्हाला बिना गाडीचं चालायला आवडत नाही, तसं नाही आहे ॲक्च्युलीमध्ये. जर आपण एखादं वाहन त्या ठिकाणी वापरलं नाही तर ह्या जीनला ह्या नवीन ऑर्गॅनिझममध्ये जायला परमिशन मिळणार नाही, ओके. सिम्पल एक्झाम्पल म्हणजे काय, जर सपोज तुम्हाला इथनं दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं असेल, राईट, तर जर सपोज तुम्ही तुमची गाडी घेऊन गेलात MH नेमप्लेट असलेली तर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी दुसऱ्या स्टेटमध्ये जायला जिथे जिथे चेक नाके येतील तिथे तिथे ते तुम्हाला विचारत बसतील का आले, कुठून आले, पावती आहे का, परमिशन आहे का, हे ते वगैरे वगैरे. पण जर तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या गाडीमध्ये बसून गेला आणि त्याच्या गाडीचा नंबर प्लेट हा तो दुसऱ्या स्टेटचा होता, राईट, तर व्हॉट विल हॅपन, तुम्हाला त्यांच्या स्टेटमध्ये एवढी विचारपूस होईल का, नाही होणार. तुम्ही सहजपणे जाऊ शकता आहेत, तुम्हाला सहजपणे त्यांच्या स्टेटमध्ये एंट्री मिळणार आहे. सिमिलरली जर हा जीन ऑफ इंटरेस्ट आहे हा तर कोणत्या तरी वेगळ्या ऑर्गॅनिझमचा आहे, राईट, हा वेगळ्या स्पीशीजचाही असू शकतो, वी डोंट नो कोणत्या ह्युमनमधला एखादा जीन आपण एखाद्या बॅक्टेरिया
मध्ये टाकतो आहे किंवा एखाद्या फायर फ्लाय मधला जीन आपण एखाद्या प्लांट मध्ये टाकतो आहे किंवा एखाद्या ॲनिमल मधला जीन आपण ह्युमनच्या सेल्स मध्ये टाकतो आहे. सो बेसिकली आपल्याला काहीच माहिती नाही आहे की आपण कशा टाईपचं हे ट्रान्सफर करणार आहे. एनी टाइम असं ट्रान्सफर करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची असते ते म्हणजे वेक्टर और क्लोनिंग वेक्टर्स. ओके, सो हे वेक्टर्स म्हणजे काही व्हेकल्स असतात ज्याच्यामध्ये तुमचा जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो बसून त्या सेलमध्ये सहजपणे एंट्री घेतो आणि त्याचबरोबर त्या वेक्टरमध्ये काही ओरिजिन ऑफ रेप्लिकेशनचीही साईट असते ज्याच्यामुळे त्या जीन ऑफ इंटरेस्टला पुढे चालून रेप्लिकेट करायला स्वतःसारख्या कॉपीज बनवायला सोपं पडतं. राईट, दॅट इज कॉल्ड ॲज जीन ट्रान्सफर. आणि द लास्ट वन इज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. ज्यावेळेस हा आपण एक नवीन जीन प्रोड्यूस करतो आहे बघा, म्हणजे दिस इज द फायर फ्लाय जीन. येस, हा फायर फ्लायचा जीन ज्यावेळेस आपण बॅक्टेरियामधल्या एखाद्या जीनसोबत जोडतो आहे, म्हणजे बेसिकली ज्यावेळेस आपण फायर फ्लायचा जीन ज्यावेळेस एखाद्या बॅक्टेरियाच्या प्लाझ्मिडशी जोडू, बिकॉज वी नो प्लाझ्मिड कसे असतात, तर प्लाझ्मिड हे वेक्टर्स म्हणून ॲक्ट करतात, प्लाझ्मिड हे वाहन म्हणून ॲक्ट करतात. सो ज्यावेळेस आपण त्या प्लाझ्मिडमध्ये तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट टाकतो, सो प्लाझ्मिडचा ओरिजिनल जो DNA मेकअप असतो तो बदलून जातो, म्हणजे दोन नवीन कॉम्बिनेशन्स तयार झाले. सो इन दॅट केस तो जो नवीन DNA फॉर्म होतो आहे दॅट इज द रिकॉम्बिनंट DNA. सो जेनेटिक इंजिनिअरिंगला कधी कधी रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी असंही म्हणतात किंवा जीन मॅन्युप्युलेशन टेक्नॉलॉजी असंही म्हणत असतात. येस, सो रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर ज्यावेळेस दोन वेगवेगळे जीन्स और दोन वेगवेगळे DNAs आपण कंबाईन करतो आहे, मे बी सेम स्पीशीजचे किंवा डिफरंट स्पीशीजचे, ज्यावेळेस आपण दोन वेगवेगळे DNA कंबाईन करतो आहे आणि त्याच्यापासून एक नवीन DNA फॉर्म करतो आहे तर त्याला म्हणायचं आहे रिकॉम्बिनंट DNA किंवा कायमेरिक DNA. काय म्हणायचं आहे, रिकॉम्बिनंट DNA किंवा कायमेरिक DNA. येस, कायमेरिक DNA. आणि ह्या रिकॉम्बिनंट जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये हे रिकॉम्बिनंट DNA किंवा कायमेरिक DNAच बनवले जातात आणि मग त्याच्यापुढे मग जीन क्लोनिंग वगैरे वगैरे सारख्या पुढच्या टेक्निक्स जीन ट्रान्सफर वगैरे केलं जातात. सो कायमेरिक DNA व्हॉट डज दॅट मीन, सो दोन वेगवेगळे पीसेस ऑफ DNA एकमेकांना जॉईन करणं, जसं नरसिंह, येस नरसिंह जे आपलं दैवत आहे, सो विष्णूची बॉडी आणि सिंहाचं डोकं त्याच्यामधनं नरसिंह फॉर्म झाला, किंवा गणपती बाप्पा, येस एलिफंटचं तोंड आणि ह्युमनची बॉडी, एलिफंट गणपती बाप्पा फॉर्म झाले. राईट, सो बघा असं सेम पद्धतीने दोन गोष्टी जॉईन करून एक नवीन त्याच्यापासून आपण एक नवीन DNA बनवतो आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. ओके, थँक्यू.